साधा आणि सोपा असा विषय आहे की जर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्या बोलायचं असेल तर विधानसभेच्या बाजूच्या दोन बेंचवरती बसतात कानात जरी सांगू शकले असते तरी ते दादांपर्यंत पोहोचू शकलं असतं पण केवळ पत्ररूपाने देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र जनतेसमोर विधानसभेत जो बुरखा त्यांचा देशहिताचा फाडला सत्तेसाठी तुम्ही जे केले तडजोड्या त्यासाठी फाडला त्याच्यावरती पांघरून घालण्यासाठी आणि आम्ही राष्ट्रप्रेमी देशप्रेमी कसे आहोत हे दाखवण्याचा एक जो काय प्रयत्न या ठिकाणी होतोय तो प्रयत्न म्हणजे ते पत्र आहे